नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कैरीची चटपटीत व चमचमीत अशी चटणी। तोंडी लावण्यासाठी तर इथे मी अर्धी कैरी बारीक चिरून घेतलेली आहे, 4 चमचे चणा डाळ भिजून घेतलेली आहे 1 तास पाण्यामध्ये। आता थोडंसं तेल, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही खलबद्द्यामध्येही जाडसर वाटून घेऊ शकता, ते खूप टेस्टी बनली जाते चटणी। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान बारीक करून घेतलेले आहे। आता हे आपण काढून घेऊयात। आता यामध्ये तुम्ही वरून शेंगदाण्याचे जाडसर कुठेही टाकू शकता, ती खूप छान लागते तशा प्रकारे ही चटणी। आता यामध्ये वरून मी 4 मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकून घेणार आहे। त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता, जिरी, मोहरीही टाकू शकता, पण मी इथे प्लेनच टाकून घेणार आहे। अशी खूप छान लागते ही चटणी। आता हे टाकून घ्यायचं आपल्याला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर अशा प्रकारे तुम्ही चटणी नक्की ट्राय करून पहा, खूप झटपट बनली जाते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।